बेळगाव शहरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंडलगा महालक्ष्मी यात्रेनिमित्त संपूर्ण गाव विद्युत रोषणाईने झगमगत आहे। तब्बल 101 वर्षानंतर हिंडलगा गावची महालक्ष्मी यात्रा होत असल्याने महालक्ष्मी गदगेवर बसणाऱ्या ठिकाणी शानदार शामियाना उत्तमरित्ये बनविण्यात आला आहे। देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शामियाना पाहिल्यानंतर मन प्रसन्न व्हावे व महालक्ष्मीचे दर्शन घेण्यास सुखद व्हावे या उद्देशाने मंडप डेकोरेटर गणेश उसुलकर यांनी सुंदर अशी सजावट केली आहे व त्यावर त्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले आहे। आज 100 वर्षानंतर आपला हिंडलगा लक्ष्मीचा यात्रोत्सव होत आहे। या निमित्ताने हा मंडप जो देखावा आपण सादर करतोय हा उभारण्यात माझा सहभाग आहे। आणि याआधी मी झुंझवाड गुंडोळी तिथल्या महालक्ष्मीचा मी पंडाल घातला होता। त्याचबरोबर 2015 अखिल भारतीय नाट्य परिषदेचा मंडपसुद्धा मीच केला होता। आणि 100 वर्षाचा असल्याकारणानं आम्हाला एक अभिमानाची गोष्ट असणार की ते काम मी करतो आहे आणि लोकांना एक चांगला देखावा आपण त्यांना दाखवून देऊ आणि आपल्या लक्ष्मी यात्रेचा उत्सव सगळ्यांनी आपण जोरात सर्वांनी साजरा करू यासाठी आपण हा भव्य मंडप आपण उभा केलेला आहे। त्याचबरोबर हा मंडप निर्माण करण्याकरता आपल्याला 5 ते 6 दिवस लागले आहेत। त्याचबरोबर हे माझे सहकारी आहेत, माझे मामा आहेत सतीश धाकलू चौगुले म्हणून कडुलकरलीच असतात। त्याचबरोबर हे बाळू पवार आहेत उसगावचे राहणारे आणि हे माझे बाकी सगळे सहकारी आहेत। मी खूप खूप आभारी आहे की या मंडळ म्हणजे यात्रोत्सव मंडळाचा त्यांनी मला हे माझ्यावरती जबाबदारी टाकली आणि मला हे साकार करण्याची संधी दिली। त्याच्यासाठी काय तुम्ही काय ॲक्च्युली हा मंडप उभारण्यात म्हणजे मी व्यवसाय म्हणून मी केलेला नाही आहे कारण माझ्याच गावचा यात्रोत्सव असल्यामुळे 100 वर्षांनी होतोय त्यामुळे एक सेवा म्हणून मी एक हे केलं। देवीच्या दर्शनासाठी LED स्क्रीनची सुविधा व 22 ठिकाणी CCTV कॅमेरा अशा अनेक व्यवस्था करण्यात आल्या आहेत। महादेव पवार, KNN City News, बेळगाव।